अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार दिलीप लांडे आहेत. सर, अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे, काय सांगाल? कुठल्या मुद्द्यांवरती चर्चा झाली आणि कुठल्या मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे असं तुम्हाला अपेक्षित वाटते सरकार? महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि तातडीने शासनाने त्यांना मदत करावी. महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांबद्दल विविध घेतलेल्या योजना या कागदावरती न राहता त्या शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत, त्यांच्या घरापर्यंत, त्यांच्या चरणापर्यंत पोचल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून निर्णय घेणे, ज्या ठिकाणी शासकीय यंत्रणा कमी पडते ते तातडीने कामाला लावणे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामधली कायदा आणि सुव्यवस्था, अंमली पदार्थावरती नियंत्रण, अनेक नवीन ॲपच्या माध्यमातून होत असलेले लोकांची फसवणूक आणि त्याच्यावरती कारवाई या संदर्भात सदनामध्ये चर्चा आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये गेले 3-4 महिन्यापासून चालू असलेला प्रश्न, तुमच्या जे सदस्याचं कार्यकाल आहे या कार्यकाळामध्ये मतदारसंघाच्या संदर्भामध्ये कुठली विकासकामं केलेली आहेत आणि पुढील विकासकामाच्या संदर्भामध्ये कशा प्रकारच्या तुम्ही चर्चा घडवून आणणार आहात या विषयी? आता 3-4 महिने चालू असलेला मराठा आरक्षण हा प्रश्न तोही सभागृहामध्ये सुरू आहे. आपण विचारल्याप्रमाणे माझ्या मतदारसंघामध्ये काय कामं चालू आहेत आणि काय प्रस्तावित आहेत. मी मतदारांना दिलेला शब्द, मतदारांच्या चरणावरती नतमस्तक होताना, त्यांचा आशीर्वाद घेताना जो निवडणुकीच्या माध्यमातून दिलेले शब्द हे मी पूर्ण करत आणलेले आहेत. कुर्ला अंधेरे रस्ता त्यांना बनवून द्यायचा शब्द होता तो पूर्ण करत आणलेला आहे. काजूपाड्याच्या रस्त्याचं काम झालेलं आहे. एक मतदारसंघामध्ये शासकीय हॉस्पिटल असावं ते 250 सांगितलं होतं, ते 290 बेडचं बनवतं आहे. 290 बेडचं हॉस्पिटलचं काम सुरू आहे. मुलांना खेळण्यासाठी 70,000 स्क्वेअर फीटचं एक चांगलं क्रीडा संकुल मैदान बनवतो आहे. अशा पद्धतीने दिलेले शब्द हे पूर्ण केलेले आहेत. उर्वरित ज्या मूलभूत नागरिक सुविधा आहेत ज्या 20 वर्षामध्ये झाल्या नव्हत्या, लोकांना मिळाल्या नव्हत्या, त्या मूलभूत सुविधा देण्याचं कामसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केलेलं आहे. सरकारकडनं मुंबई महानगरपालिकेतील गेली 25 वर्षाचा कारभार आहे, त्याची श्वेतपत्रिका काढण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडनं. आणि ही जी श्वेतपत्रिका काढण्यात येणार आहे ती विरोधकाचं असं म्हणणं आहे, ही केवळ राजकीय सुडापोटी, राजकीय द्वेषापोटीची जी ऑडिट करण्यात येणार आहे त्या संदर्भात? मुंबई महानगरपालिका असो, महाराष्ट्र शासन असो या कुठलीही नगरपालिका असो, त्यांचा कारभार हा जनतेपर्यंत, लोकांपर्यंत पोचला पाहिजे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून वाईट पत्रिका असो, श्वेतपत्रिका असो, अजून दुसरी कुठली पत्रिका असो, ही माहिती स्वरूपात लोकांपर्यंत पोचली पाहिजे, चाहे न्यायालयाच्या माध्यमातून असो. आणि लोकांना खरं कळालं पाहिजे, दूध का दूध, पाणी का पाणी, आणि ही वस्तुस्थिती कळावी. धन्यवाद आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते आमदार दिलीप दांडे. कॅमेरामॅन हर्षक कांबळेसह मी गुणवंत दांगा, DRV News नागपूर.